मध द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती, आता 3 वेळा नमस्कार करून जावा लागेल, कारण ती 1000च्या पलीकडे गेलेली आहे. हे ठरवणारे निवडणुके. आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश. माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं 2014 मध्ये, मध द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती, आता 3 वेळा नमस्कार करून जावा लागेल, कारण ती 1000च्या पलीकडे गेलेली आहे. सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. 370 कलम हटलं, चांगली गोष्ट झाली, पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला? त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का? त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का? त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का? या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती, 13 मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा. धार्मिक व्यासपीठ आहे, त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कुणाला करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कुणाला द्यायचे, हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे. येताना माझ्या माता भगिनींनी जी हस्तांदोलनं केली, जो प्रत्येकीने हात दाखवला, त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय. बटन त्यांचं दाबायचं ते ठरलंय. फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती आहे. शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा. शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा. आणि आपल्या घरातला, आजूबाजूचा, नात्यातला जो बेरोजगार तरुण, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा. जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो. आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो. आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो, देह आहे, भगवंत आहे, त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच बटन दाबा, एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.